नमस्कार, मी विशाल गोसावी, आपण बघत आहात प्रबंधवेळ नाशिक न्यूज। महाराष्ट्रातील आताची सर्वात मोठी बातमीवर आपण नजर टाकत आहोत। महाराष्ट्रासमोर कोरोनाचे संकट असतानाच निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्रात आज धडक देणार आहे। ही सर्वात मोठी बातमी आता मिळत आहे। याचा परिणाम राज्यातील नाशिक जिल्ह्यात सुद्धा दिसणार आहे। जिल्ह्यातील विविध भागांमध्ये चक्रीवादळाचे पडसाद उमटणार आहेत। या संदर्भात वारंवार अपडेट देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यातून संपूर्ण प्रबंधवे पत्रकारांची टीम सज्ज झाली आहे। त्यांच्या मार्फत नाशिक जिल्ह्यातील निसर्ग चक्रीवादळाचे महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम अनेक करत आहेत। याच पद्धतीने महाराष्ट्राचा आढावा आपण घेणार आहोत। या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातील कोणत्या कोणत्या भागात बघवास मिळणार आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे सहकारी विशाल पवार थेट कॉल लाईनवर जोडले जात आहेत। बोला विशाल जी, काय अधिक माहिती मिळते या संदर्भात? नमस्कार, निसर्ग खवळलाय। आज महाराष्ट्रावर खूप मोठं संकट दिसून येत आहे। कोरोना पाठोपाठ निसर्गाकडून वारंवार हे संकट दिसून येत आहे। आज निसर्ग हे चक्रीवादळाचं वादळ दिसून येत आहे सगळीकडे। प्रशासन वारंवार आपल्याला माहिती देते 2 जून पासून ते 3 जून 4 जून यापर्यंत। आज दुपारी वादळाची दिशा बदलून आलेली आहे। अलिबाग इथं केंद्र बिंदू दिसून येतोय चक्रीवादळाचा। त्यानंतर दुपारी 1 वाजेपासून ते 3 वाजेपर्यंत ते मुंबई आणि पुण्यापर्यंत पोहोचणार आहे आणि 9 वाजेपर्यंत नाशिक पर्यंत येण्याची शक्यता आहे। पण प्रशासनाकडून अशी माहिती मिळते का ते दुपारी 4 वाजेपर्यंतच येऊन धडकू शकतं नाशिक पर्यंत। या वादळाचा ताशी वेग 110 ते 120 किलोमीटर प्रचंड वेगाने आहे। वादळातील 27 ते 30 किलोमीटर पर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। विशेष करून मुंबई, ठाणे, रायगड हा काही भाग, पालघर, पुणे, उत्तरनगर, नाशिकचं काही प्रमाणात, धुळे येथेही वादळाची शक्यता वर्तवण्यात येत आहे। यामुळे या संभाव्य अतिवृष्टी वादळवारे होऊन झाडांचे मोठ्या प्रमाणात पडझड होणे, विद्युत खांब तारांचे नुकसान होणे, वीज पुरवठा खंडित होणे, यासाठी संपर्क यंत्रणा खंडित होऊ शकते। वाऱ्यामुळे घरांची पडझड किंवा इतर बाबींचेही नुकसान मोठ्या प्रमाणात होऊ शकते। तेव्हा सर्व विभागांनी सतर्क राहून आपापल्या विभागाची सर्व पथक योजना राबवणे गरजेचं आहे। आपण याची सर्व माहिती आपल्याला प्रशासनाकडून वेळोवेळी होतच राहणार आहे। प्रशासकीय अधिकारी याची माहिती देत आहे आणि चक्रीवादळाचे अपडेट हे नेहमी आम्ही प्रबंधवाणी नाशिक न्यूज वर वेळोवेळी देत राहणार आहे। त्यासाठी पाहा, सबस्क्रायबर करा प्रबंधवाणी नाशिक न्यूज। मी विशाल पवार, महाराष्ट्र न्यूज इंचार्ज, प्रबंधवाणी नाशिक न्यूज। ते 120 किलोमीटर प्रति आवर स्पीडचे आहे चक्रवाती वादळ आपल्या जिल्ह्यामध्ये श्रीवर्धनला हिट होण्याची शक्यता आहे। तर माझी नागरिकांना विशेष विनंती राहणार आहे की आपण 3 तारीखला 3 जूनला कुठल्याही कारणामुळे बाहेर पडणार नाही। आपल्या सगळा जिल्हा जे आहे ते कोस्टल जिल्हा म्हणून ओळखला जातो। इथे 4 तहसीलवर मोठा सागरी किनारा आहे आणि अन्य 4 मध्ये क्रीक्स लागते। या कारणाने सर्वांनी काळजी घ्यावे, घराच्या बाहेर पडू नये। 3 तारीखला विशेष रूपे मोठ्या प्रमाणात वारा चालण्याची आणि खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची पण शक्यता आहे। याविषयी प्रशासनाने 144 आदेश सर्व नागरिकांसाठी आणलेला आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये जे सागर किनाऱ्यावर राहणारे गावकरी आहे, जरी ते कच्च्या घरात राहतात किंवा सेमी पक्का घरात राहतात, तर त्यांना माझी विशेष विनंती राहील की तुमच्यासाठी प्रशासनाने आयडेंटिफाय केलेले शेल्टर होम मध्ये तुम्ही तात्काळ शिफ्ट व्हावे। आजपर्यंत या निसर्ग चक्रीवादळा संदर्भात आपल्यापर्यंत अपडेट पोहोचवण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून संपूर्ण प्रबंधवेची टीम सतर्क झाली आहे। त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध भागातील अपडेट त्वरित आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे आम्ही काम करत आहोत। त्याच पद्धतीने पुढील अपडेट मिळवण्यासाठी प्रबंधवेळी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा प्रबंधवेळी नाशिक न्यूज। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधवेळी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।